आज दुपारी 12 वाजता महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं दिल्ली गेट येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यावेळी अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला चढवला. जेसीबी मशीनच्या काचा फोडल्यात. अधिकाऱ्यांना धक्काबुक्की यावेळी करण्यात आली आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त मागवून जोरदार कारवाई केली. शेवटच्या टप्प्यात कारवाई सुरू असताना पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने यापूर्वीही सरोवराजवळ 10 ते 15 वेळेस अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. दुसऱ्या दिवशी परत नागरिक अतिक्रमणे करतात. अतिक्रमणे हटवल्यानंतर महानगरपालिका जागा ताब्यात घेण्याची कारवाई करत नाही. यामुळे ही अतिक्रमणे पूर्ववत होत आहेत.